सुद्धा घेऊ घेऊ शकतो. त्यामुळे काहीच अडचण नाही, कुठं कामाला जायची गरज नाही काही. आणि कामाला गेलं तर 12 तास काम करावं लागतं या. आणि घरी असल्यावर 8 ते 9 तासच काम करावं लागतं या. सकाळचं 3 तास, संध्याकाळ 3 तास, दुपारचा वेळ मोकळा, विसरांतीचा. बरोबर. त्यामुळे घरचं ते घरचं, बाहेरचं ते बाहेरचं. बरोबर. त्यामुळे काहीच अडचण नाही बस. जेणेकरून घरचं जर केलं काम तरी काहीच अडचण नाही बस. बरोबर. आता म्हणजे की पशुखाद्याचं प्रमाण कसं असावं यांना? पशुखाद्य कमीत कमी एका गायीला 5-4 ते 5-6 किलो खुराक पडलंच पाहिजे. कमीत कमी 25 लिटर गाय दूध ठीक ना, तिला कमीत कमी 6-7 किलो खुराक पडलंच पाहिजे. दोन्ही मिक्स गुळून भुसा. आणि जी कमी द्या आता पार्टी गाय येतात, कमीत कमी 5-6 लिटरची गाय आहे, त्या 5-6 लिटर गायीला कमीत कमी 3 लिटर खुराक, 3 किलो खुराक दिलं का नाही? सकाळचं 3 संध्याकाळ 3 तरी चालते. कधी दूध कमी असतं ना तिचं, आता 12 म्हणजे दुधाचं प्रमाण तिचं कमी आलं बघ. आणि जे गाई दुधाचं प्रमाण जास्त वाढते का, तिला खुराक वाढलंच पाहिजे ना. खुराक वाढत लिटर 2 लिटरने गाई वाढते, पिकअप धरते गाई ती. आणि गाईचा बाकरकडे किती? 7 महिने. म्हणजे 7 महिने, 7 महिन्याला कमी येतो गाई. येल्यापासून 3 महिन्यात गाई लागून निघते परत येल्यापासून. आणि येल्यावर परत मग तिथनी मुहूर्त तिला अंगावर सांभाळायची. सरासरी ती 2-3 लिटर 7 महिन्यापर्यंत जाते. आणि 2-3 महिने फक्त अंगावर गाई सांभाळ लागते फक्त. त्यामुळे काहीच अडचण नाही. बरोबर. आता जी गाय आहे तर साधारण काही शेतकरी आहेत ना, फक्त दुधाचाच धंदा करतात, कालवडी पाळत नाहीत, तर ते योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय? नाही नाही, कालवडी नियमाने पाळायच पाहिजे. कालवडी कोण उपयोगच होत नाही, पण कालवडी पाळायचं ते परवडत नाही. लहानापासून मोठं करायचं. आणि समजा एखाद्याला एकायचं म्हटलं तर ती किंमत होऊ शकते, किती होऊ शकते? 40 ते 50 हजार रुपये गायची किंमत होऊ शकते, कालवाडीची किंमत होऊ शकते. बरं, कालवाडाला सकाळ 2 लिटर, संध्याकाळ 2 लिटर पाच दूध पाजायचं, म्हणजे दूध झालं केवढ्याचं? सरासरी 25 रुपयांचं दूध धरलं तर रोजचं 100 रुपयाचं, म्हणजे 3 हजार रुपये महिना झाला. कमीत कमी 3 महिन्याला दूध पाजायचं. तिथनी मोर खाते जगते का मरते ती उद्या विषय आला, आपल्या ज्या विषय आला ती. शक्यतो 90% ते कालवडी सांभाळाय परवडत नाही. जसा मुक्त गोटा आहे, ज्याला बाबा जागा बिगा भरपूर आहे, त्याला त्यांना पाळाय काहीच अडचण नाही. शिमिरमध्ये बदल आता 2 हजार रुपयाची एक नंदनी एक इंजिन काढलेले ओरिजिनल कालवडीचं, कालवडच होणार पण ती. मग ती कालवडी अशी आहे, आपण दूध बी देते 30-35 लिटर दुधाची बोली त्यांची नंदनवाल्यांची ती. पण 2 हजार रुपये हेमेस आहे त्यांचं, गॅरंटीचं इन्शन आहे. पण 2 हजार रुपये घेते ना, पण कालवडच होणार गेला त्या. अशी सुरुवात झाली पाहिजे, त्याबद्दल काय येणार अडचण. कमीत कमी 10 गाया पाळण्यापेक्षा तर 5 गाया पाळल्या तर तेवढं दूध निघलं पाहिजे 10 गायांचं. त्यामुळे असं मिशन निघलं ती. काय काय ठिकाणी आम्ही बघितलं तर गाय देते 30-32 लिटर गाय दूध देते ती. हा अजून काय काय ठिकाणी त्या गोट्यावर गाय त्यांनी इन्शन भरले का, त्यांनी आम्हाला दावल्यात नव्हते तिथे. त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा एवढी गाय दूध देते बाबा सरासरी. म्हणजे पहिल्या त्याला का 28-29 लिटर गाय दूध देते पहिल्या त्याला, ती दुसऱ्यातला कमी वाढत जाईल ती. डॉक्टरचं म्हणणं 5 लिटर दूध दिलंच पाहिजे कालवडीने. ते गोठ्याला खर्च करावा का? गोठ्याला खर्च केला पाहिजे, नेवारतं पाहिजे ना. नेवारतं पाहिजे ना, झाडाखाली ह्याच्याखाली बांधून उपयोग चुकीचं आहे ती, किंवा उन्हात बांधून सुद्धा चुकीचं आहे. उन्हात बांधलं टेम्परेचर वाढते या. झाडाखाली बांधलं तर अचानक घरी कोण नसलं ना, अचानक वारं कावर आलं ना, झाडच पडलं तर काय जागावणार लगेच. मग त्याला स्वतः नेवारा पाहिजे बाबा, गोठ्यात तशा होते गरजे निवार गरजेचं आहे. बरोबर. आजारपणासाठी काय करावं? आजारपणासाठी काय नाही, मुक्त गोठा आणि व्यवस्था त्यांची. ठपठप रोजच्या टायमा झाली का ना, काही अडचण नाही. मुक्त गोठा केल्यानंतर एवढा फायदा पडतो की घरच्यांनी जर वैयक्तिक केला, फॅमिली घरच्या, तर त्यांना कष्ट कमी मिळते. कष्ट कमी म्हणजे वेळ वाचते, कुठला शेण उचलायचा फक्त, खायात टाकायला लागते, खुराक टाकायला लागते, सगळं करायला हे करायला लागतात. फक्त मुक्त गोट्यात शेण वापलं कुठेही पडतं असं म्हणजे. आणि स्वच्छ राहते पडतात. आणि गुरण नेहरा बसतात माती, कोब्या बसण्यापेक्षा असं सपरून बसतात माती ह्या जेव्हा. शेणखत बी जास्त निघते असं म्हणजे. शेणखत म्हणजे असं एकदम ढिगार लावण्यापेक्षा असं एका दिवशी एकदम गोळा केलं तर 2-3 किलो खत निघतात बघ, बाकरा खत निघतं सगळं बघ. आणि ते खत रानाला मानवतं बी पहिली गोष्ट. आकर्षण टाकण्यापेक्षा असं बाकरा टाकण्यापेक्षा ह्या शेणखताचा, मुक्त गोठ्याला शेणखताचा न जमिनीतल्या मातीचा एकजीव होतो सगळा बघ. आणि त्यामुळे हे खत लगेच मानवत लगेच. म्हणजे आपण जे शेणखत ओकुणा तयार करतो का ना, ते ओकुण्यापेक्षा हे मुक्त गोठ्याला खत एक नंबर खत आहे. पीक आणाय बी काय अडचण नाही बघ. आणि पीक बी जोर देते, पिकाला खर्च कमी लागतो. पण महत्वाचं म्हणजे आता जर तरुण मित्र आहेत ज्यांना हा दुग्ध व्यवसाय करायचा, तर त्यांनी गायची निवड कशी करावी? गाय त्यांनी चांगली बघून घेतली, चांगलं दूध देणार आहे. कमीतली घेतली, कमी दूध देणार आहे. आता त्यांच्या ह्या जेव्हा आता म्हणजे ज्याला खर्च झेपतो बाबा, आपल्याला पैसे येणे बाबा, ह्या गायीनी जर 25 लिटर दूध दिलं तर डेअरीवर आपल्याला कमीत कमी 1 लाख रुपये उचल येतो एका गायीवर म्हटलं तर. पण तेवढं गायीने दूध दिलं तर, पण डेअरीवाला जर 5-6 लिटर दूध येत असलं तर डेअरीवाला तेवढं पैसे देऊ शकत नाही फक्त आहे का नाही. बरोबर. हा मग त्यांनी बघ, समजा अचानक गायीला काय आजार बिजार झाला, काय झाला, त्यातून त्याचा मेंटेन खर्च कमी होणार ना. बरोबर. हा मग एका गायीवरती खर्च अंबलं होत नाही बघ. कमीत कमी 70-80-90 लाखाच्या आतून त्यांनी गाय घ्यावं. 17-18 लिटर गायीने सरासरी एका गायीने दूध द्यावं.
तीन गाय घेतल्या तर दुधाचे पैसे वाढतात. बरोबर. किती गाय सांभाळल्यानंतर तरुणांना नोकरीपेक्षा धंदा परवडेल? कमीत कमी 25 ते 30 सरासरी, म्हणजे 10-15 जर सरासरी चालू पोझिशनला गाय केली, कमी कमी 5-7-8 गाया केल्या तर नोकरीला भारी येईल. राहिलं तर परवडते, नाही राहिलं तर धंदा परवडत नाही. मग मग किती लाख 2 लाखाची गाय घेतली तर परवडणार नाही. शेतकरी तोट्यात आला की मग ते काय म्हणतो, मग मी एवढ्याला गाय आणली आहे, तुम्ही एवढ्याला नाही व्यापाराला म्हणतो. व्यापार तेवढ्याला गाय घेत नाही, व्यापारी किंमत करतो 20 ते 25 हजार, त्याच्यात गायीची किंमत करतो. मग शेतकरी नाही आला त्यांना गाय द्यावाच लागते, का तर परवडत नाही. एकाच चारा घालून किंवा गारसा चारा घालायचा म्हणतं, गारसा चारा म्हणतात दोन माणसं व्यक्ती घाली परत एका गायीच्या मागं किंवा 2-3 गायीच्या मागं. तीन माणसं राबत असतात, तीन माणसं हजारी 900 रुपये रोज झाला पा. 900 रुपये रोज कमवायचा म्हटलं तर 900 रुपये मागं 18 परत 9 दुने 18 1800 रुपये शिल्लक राहिला पाहिजे ना. कमीत कमी 900 रुपये शिल्लक राहिला पाहिजे त्यांचा खर्च जाऊन. आपला खर्च सोडून दिला वैयक्तिक तरी. बरोबर. आता आपला खर्च म्हणजे कसा होतो वैयक्तिक, आपला खर्च सगळा शेणावर राहतोय फक्त. आपण जे कष्ट करतो का नाही ते आपलं शेणात निघून जाते सगळं फक्त. आणि त्यांचं जे कष्ट केलेलं घरातल्या बाया माणसांनी कष्ट केलेलं महिलांनी यांनी, त्यांची कमीत कमी त्यांची हजेरीच निघली पाहिजे ना, तर धंदा परवडतो या. आणि जर मुक्त कोणता केलं तर गायच्या घरच्या बायका सुद्धा हे अहो एक नंबर. एक माणूस म्हणतो 50 गाय हँडल करतोय, एक लेडीज म्हणते 30-40-50 गायांची हँडल करतात म्हटलं तरी काही अडचण नाही. दोन मिशनी असल्या, दोन बकेटच्या मिशनी असल्या का ना दाराच्या, काही अडचण नाही. बघ एक अर्धा पाऊन तास दारा काढायला उशीर, लय वेळ झाला बघ. कुठे केली खायटा गावान एकदा बरं खाऊन आल्या गाया परत मुक्त कोट्या, त्यामुळे काही विषय नाही. बघ काय म्हणजे असे बदल जर तुम्ही सांगितलेले केले तर नक्कीच दुधांदा परवडतो. दूध धंदा परवडते कसा, धंदा पूर्ण धंदा परवडतो. कामापेक्षा सर्व्हिसपेक्षा धंदा लय भारी. लोकांचं 12 तास काम करण्यापेक्षा घर तर 8 तास 8 तास 8 तास काम केलं तर धंदा परवडतो. आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, काही नाही. आणि दुपारची विश्रांतीची वेळ गावती आहे, कामा वगैरे तर विश्रांती गावत नाही. पहिली गोष्ट सकाळी 8 घर सोडलं किंवा 7 घर सोडलं, संध्याकाळी 6 म्हणून घरी होती. हे तर सकाळी 6 बसणे केलं, सकाळी 10 केलं तर दुपारच्या वेळ मोकळा गावते. 3-4 फुटं कामाला लागली की 6 सगळं काम आला आटापचं सगळं. हा विषय काम आहे आणि टेन्शन नाही का परत, कोणाचं घेणं नाही देणं नाही काय नाही. आपलं एक नंबर काम आप. तरुणाला एवढं सांगण्याचा उद्देश होती की बघताना चांगले बघून घ्या, घेताना चांगले घ्या, कमीत जेणेकरून आपल्याला त्यात परवडेल, जेणेकरून आपल्याला त्यात फायदा होईल. त्या हिशोबात गाया घेतल्या, पैसे गेले तर चालते आणि काय अडचण नाही. माणूस काय म्हणतं 5-10 रुपये जाऊन द्या, पण गाय चांगली लागली तर चांगलं लागलं तर काहीच अडचण नाही. तोट्यात आलं की मग ती तोट्यातनी परत उपजारती माणूस येत नाही, आणि उपजारमध्ये आलं की त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तोट्यात धंदा गेला की लगेच. बरोबर. करताना व्यवस्थित डोक्याने केलं तर काहीच अडचण नाही. एवढं सांगणं आहे फक्त, कसाही करा पण फक्त डोक्याने करा. 10 लिटर घालते तर 5 लिटर घाला, पण आपल्या डोक्याने केलं तरी काही अडचण नाही. गाय गडबडीने तर धंदाच नाही आई बघ. शांत डोक्याने धंदा केला तर धंदा सगळा होतो फक्त. मला असं काही प्रसंग धंदा केला का नाही, तो धंदा पूर्ण तोट्यात धंदा येतो सगळा. आणि धंदा एक नंबर धंदा आहे. लोकांच्यात काम 12 तास काम करण्यापेक्षा घर तर 8 तास केलं तर घरचं ते घरचं जास्त, आणि घरचं काम सरत नाही बघ. आणि घरी कुठे बाहेरने फिरून आलं तर गोट्यात एकदा राऊंड मारला तरी मन माणसाचं भरून जातं, आणि माणसाचं मग टेन्शन येत नाही काही नाही बघ. आणि बाहेरने जर टेन्शन आलं असलं आणि नुसतं गोट्यातने राऊंड मारून आलं तर घरचं बस टेन्शन सगळं दूर होतं सगळं, त्यामुळे काही अडचण नाही. सगळ्या देतो शुभेच्छा. मोबाईल नंबर 99-22-45-87-09. धन्यवाद.